आई हा अनमोल शब्द आहे. आई शब्दामध्ये संपूर्ण विश्व सांभावलेले आहे. आई ही प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे. आईसारखे दैवत ह्या जगात नाही. आई ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वरदान आहे. तिच्या आशीर्वादानेच आपण घडतो. आई ही थोर गुरु आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल प्रेस द लॉर्ड अनमोल विथ मॉम. आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी आई आणि मुलाची कथा सांगणार आहे. तेव्हा प्रत्येकाने व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आईच्या प्रेमाची कदर करा, सन्मान करा आणि आईवडिलावर खूप खूप प्रेम करा. आजच्या कथेचं नाव आहे आईचे कर्ज. सुहास कामावरून घरी आला. त्याची आई पलंगावर झोपली होती. आई झोपलीस का, उठ. आई झोपलेली होती. ती उठली आणि म्हणाली, अरे बाळा तू आलास. यावर सुहास रागाने म्हणाला, आई हे काय मी ऐकतोय? मी कामावर गेल्यानंतर तू प्रियाला भांडत असते, तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलतेस. आई म्हणाली, नाही बाळा हे सर्व खोटे आहे, मी असं का बरे करेन आणि मी केलंही नाही. सुहास म्हणाला, मला हे काही ऐकायचं नाही. तो रूममध्ये गेला आणि एक मोठा कागद घेऊन आला आणि आईला म्हणाला, मी माझ्या बायकोवर खूप खूप प्रेम करतो आणि मी तिला दुःखी नाही पाहू शकत, म्हणून हे घे कागद आणि मी जन्मल्यापासून माझ्या शिक्षणापर्यंत, माझ्या खाण्यापिण्यावर, माझ्या फिरण्यावर जेवढे खर्च तू केले आहेस त्याचा हिशोब ली. खरं तर प्रिया तिच्याशी नीट वागत नव्हती. तिला तिचा संसार वेगळा करायचा होता, म्हणून तिने हे सर्व केले. आईला वाटत होते, इतक्या लाडाने आपण आपल्या मुलाला सांभाळले आणि हा आपल्यासोबत असा वागतोय. ती खूप निराश झाली. आईला एक युक्ती सुचली. सुहास झोपला होता, तिने तांब्याभर पाणी घेतले आणि त्याच्या अंगावर टाकून दिले. सुहास एकदम ओरडून उठला. प्रियाने सांगितले, आईने पाणी टाकले, मी नाही टाकले. आई तू माझी झोप मोडून टाकली. यावर आईने सुंदर असे उत्तर दिले, तू मला आज हिशोब करायला सांगितला ना, मी तेच तर करत आहे. मी कित्येक रात्री ओल्यात झोपले आणि तू जेव्हा सुख करायचा तेव्हा खूप रडायचा. मी तुला माझ्या जागेवर टाकून मी ओल्यावर झोपायचे. मी कित्येक रात्री जाग्या राहून काढल्या आहेत आणि तू एक रात्रसुद्धा जागा राहू शकत नाही. प्रिया तिथेच होती. सुहासला आई म्हणू लागली, बाळा तू लहान असताना तुला निमोनिया झाला होता. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही तुला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो. तेथे आम्हाला खायला काहीच नव्हते. तेव्हा मात्र आम्ही लोकांचे उष्टे खाल्ले. जमिनीवर झोपलो तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. तुझे बाबा दिवसभर राब राब राबायचे आणि संध्याकाळी पायी रुग्णालयात यायचे. आम्ही रात्रभर तुझ्याजवळ बसून जागायचो, कारण आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करायचो. तू खुश राहावं म्हणून प्रत्येक प्रयत्न करायचो. तुझ्यासाठी आम्ही दिवस रात्र खपलो आणि आज तू आमच्यामुळे निराश आहेस. तू प्रियासोबत खुश आहे आणि तू खुश आहे म्हणून आम्ही पण खुश आहे. बाळा आजची रात्र आमचा त्रास सहन कर. उद्या पहाटेच आम्ही गावाकडे चाललो. प्रिया तेथेच उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती आईकडे येऊन तिच्या पाया पडली आणि म्हणाली, आई मला क्षमा करा, मी चुकले. प्रिया सुहासला म्हणाली, मला तुम्ही क्षमा करा, मलाच माझा संसार वेगळा करायचा होता, म्हणून मी हे सर्व केले. आईच्या ममतेला विसरले. सुहासच्या डोळ्यात पाणी आले. तो खूप अपमानास्पद फील करत होता. आईला काय बोलावे हे त्याला काही समजत नव्हते. ते दोघेही जाऊन आईच्या पायावर डोके ठेवले. आई खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. आईची माया वेगळीच असते.
बाळा, तुला माफी मागायची गरजच नाही, तू तर माझ्या जीवाचा तुकडा आहेस।